कि जो एचडी रेवन्ना उनके पिता जो हैं उनका अरेस्ट होना चाहिए। मैं फिर कहूंगी मुख्यमंत्री जी से, पिता बेटे की तरह भाग ना जाए, प्रधानमंत्री जी से कहूंगी, विदेश मंत्रालय से उनका पासपोर्ट तुरंत अभी जब्त कर लिया जाए। आई नो वो भाग चुका है, लेकिन उसके पिताजी जो पूर्व मंत्री विधायक है उन पे भी वही आरोप है कि पिता बेटे ने मिलकर ये अपराध किया है। आपका जो सवाल है वो पूरे कर्नाटक का सवाल है, स्वाभाविक है। एक विक्टिम आगे आकर FIR भी की है, उसने भी आरोप लगाए हैं। पुलिस इसमें जल्द कार्रवाई करे और अरेस्ट करे जो उनके पिता पूर्व मंत्री विधायक यहाँ उपस्थित है। और मुझे पूरी उम्मीद है पुलिस बिना, क्योंकि भाजपा की सरकारों में दबाव होता है, साक्षी मलिक की FIR दिल्ली पुलिस ने ब्रजभूषण शरण के खिलाफ नहीं की। साक्षी मलिक को सुप्रीम कोर्ट जाना पड़ा तब ब्रजभूषण के खिलाफ FIR हुई। भाजपा के मिनिस्टर का नाम है हरियाणा के संदीप सिंह, FIR हरियाणा पुलिस ने नहीं की, आदेश हुआ हाईकोर्ट का हुई। हमारे यहाँ पर आप देख रहे हैं FIR कराने में हमारी स्टेट महिला कमीशन ने खुद सुमोटो कॉग्निजेंस लिया है, SIT गठन हो चुका है, एक विक्टिम आगे आ गई है। जैसे ही हजारों विक्टिम आएंगी FIR का दौर शुरू होगा, जांच शुरू होगी, किसी को बचकर नहीं जाने देंगे। आपकी बात ठीक है कि जो HD रेवन्ना उनके पिता जो है उनका अरेस्ट होना चाहिए। मैं फिर कहूंगी मुख्यमंत्री जी से, पिता बेटे की तरह भाग ना जाए, प्रधानमंत्री जी से कहूंगी, विदेश मंत्रालय से उनका पासपोर्ट तुरंत अभी जब्त कर लिया जाए, हर इमिग्रेशन पॉइंट्स पे सूचना को दे दिया जाए कि ये देश छोड़ने में कामयाब ना हो सके। अगर ये देश छोड़ने में कामयाब होते हैं, अगर इमिग्रेशन पॉइंट्स पे खबर नहीं, सूचना पहुंचती, पासपोर्ट जब्त नहीं करती सरकार, तो मान लीजिएगा उन्हें और इन्हें भगाने में, बचाने में केंद्र की भाजपा सरकार मोदी जी का पूरा हाथ है। नारी शक्ति अंत हेळ्तारे, महिला सम्मान अंत हेळ्तारे, बेटी बचाओ अंत हेळ्तारे, ई सावरारु जन महिळेयरु, सावरारु जन कन्नडिगरु, ಕನ್ನಡತಿಯರು, ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಹೆಣ್ಮಕ್ಳಲ್ವಾ, ಅವರಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವ್ರು ಏನು ಪಾಪ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ರೀತಿ ಸಮಸ್ಯೆ ಆದರೂ ಸಹ ಶಿಕ್ಷೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ. ಇದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ನೀವು ಮಹಿಳೆಯರ ಬಗ್ಗೆ ಈ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಷ್ಟು ಕಾಳಜಿ ಇದೆ ಅಂತ ಎಲ್ರಿಗೂ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಉನಾವ್ ಕತುವಾ ಇರ್ಬೋದು, ಮಣಿಪುರಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ನೋಡಿ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಈ ರೀತಿ ಲೈಂಗಿಕ ಅತ್ಯಾಚಾರ ಆದರೆ, ಕಿರುಕುಳ ಆದರೆ, ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಸಹ ಒಟ್ಟಿಗೆ ಬಂದು ಅದನ್ನ ಖಂಡಿಸಬೇಕು. वो आज एक साथ आ चुके हैं, आज जो डरे हुए हैं वो एक साथ आ चुके हैं। जो पहले डरे थे कर्नाटक की जनता ने उन्हें घर बिठा दिया, अब जो दिल्ली में बैठा डरा हुआ है वो भी घर बैठने जा रहा है। हम डरे होते तो हमारी स्टेट वुमेन कमीशन या हमारी सरकार SIT ना बिठाती। पहली FIR हो गई, किसी कोर्ट के कहने से नहीं हुई है, हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट के आदेश हुआ हो। और हम इस चीज को लेकर बकायदा प्रेस कॉन्फ्रेंस करके पार्टी स्तर पे भी जितनी हमारी बहने विक्टिम्स हैं उन्हें हम अपील कर रहे हैं, आप सामने आइए, हम सब, हमारी सरकार, हमारा तंत्र, पुलिस प्रशासन आपकी मदद करने के लिए, आपको न्याय दिलाने के लिए हम सब आपके सामने हैं। ये प्रेस कॉन्फ्रेंस करने का एक ही मकसद था, 1000 विक्टिम तक अपनी आवाज को पहुंचाना और उनमें ये विश्वास होना कि हाँ अब बस बहुत, अब मेरा साथ देने के लिए पूरी महिला कांग्रेस, पूरी सरकार आ चुकी है। और मुझे उम्मीद है अब अभी एक FIR हुई है, आने वाले दिनों में हजारों FIR होंगी और हम उसको देखेंगे कि वो हो, कार्रवाई हो। धन्यवाद। देश दलू
ನಿರ್ಭಯ ಏನಾಯಿತು ಅಂತ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಆಗ ನಮ್ಮ ಯಾರು ನಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಶೀಲಾ ದೀಕ್ಷಿತ್ ಮೇಡಮ್ ಅವರು. ಯಾಕಂದರೆ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಈ ರೀತಿ ಘಟನೆಗಳಾದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಬಂದು ಖಂಡಿಸಬೇಕು. ಆದರೆ ಈಗ ನೋಡಿ, ಇದೇ ಈ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಪಾಪ ಸಾವಿರಾರು ಜನ ಮಹಿಳೆಯರು ಅವರ ಮುಖ ಸಹ ಇದು ಮಾಡಿದಿರ, ಅವರ ಪಕ್ಷದ ಒಬ್ಬ ಮಾಜಿ ಶಾಸಕರೇ ಇದನ್ನ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ. ಈ ಮಹಿಳೆಯರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅವ್ರಿಗೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ದಯವಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಕೆಲಸ ಕೇಳಿಕೊಂಡು ಪಾಪ ಬಡವರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ರು. ಕೆಲವರು ಜೆಡ್ ಪಿ ಮೆಂಬರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕೆಲವರು ಪೊಲೀಸ್ ಅವರು, ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು, ಕೆಲವರು ಮಹಿಳೆಯರು. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ನಾನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬಹಳ ಬೇಸರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬಹುತ್ ಅಚ್ಚಿ ಬಾತ್ ಹೇ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಮಾಮಲಾ ಕಹಕರ್ ಆಪ್ ಪಲ್ಲಾ ಝಾಡ್ ರಹೇ ಹೇ. ಯೇ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಮಾಮಲಾ ಘರ್ ಕಿ ಚಾರ್ ದಿವಾರಿ ಕೆ ಅಂದರ್ ಅಗರ್ ಕಿಸಿ ಮಹಿಳಾ ಸೇ ಹುವಾ ಹೋತಾ ಹಮ್ ಸಮಝ ಸಕ್ತೆ ಥೆ. ಯೇ ಕರ್ನಾಟಕ ಕಿ 1000 ಬಹನೋ ಔರ್ ಬೇಟಿಯೋ ಕೆ ಸಾಥ್ ಹುವಾ ಹೈ. ಇಸ್ಲಿಯೇ ಯಾದ್ ಕರ್ನಿ ಸಿ ಮಾಮಲಾ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ಕಿ ಯೇ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಲೋಗೋ ಕೆ ಲಿಯೇ ಭಿ ನಿಜಿ ಮಾಮಲಾ ಹೈ ಔರ್ ಹಮ್ ಲಡೇಂಗೆ. ಧನ್ಯವಾದ. ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಬಿಜೆಪಿ ಅವರು ವಿಜೇಂದ್ರ ಅವರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? ನಿಮ್ಮನೇಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಲ್ವಾ? ಶೋಭಾ ಅಕ್ಕ ಅವರು ಅವರಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ? ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಮತ್ತು ಬಿ ಜೆ ಪಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಅವರ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಅವರ ಮಹಿಳಾ ವಿಭಾಗದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅವ್ರಿಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ? ನಮ್ಮ ಸುಮಲತಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರ? ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಈಗ ನ್ಯಾಷನಲ್ ವುಮೆನ್ಸ್ ಕಮಿಷನ್ ಅವರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದಾರಲ್ಲ. ಕಳೆದ ವರ್ಷ ಜೂನಲ್ಲೇ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಇಂಜಂಕ್ಷನ್ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರದೇ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಸಹ ಹೋಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬೇಡಿ ಅಂತ. ಆದರೂ ಸಹ ಈ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀವು ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಚುನಾವಣೆ ಕಳಿಸಿದ್ದೀರಲ್ಲ, ನಿಮಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರು ನಿಮಗೆ ಚೀಮಾರಿ ಹಾಕ್ತಿದ್ದಾರೆ. नहीं देखिए, अभी एसआईटी ने अभी अपना काम शुरू ही किया है. अभी स्वाभाविक है, जो वीडियो है 3000 से ऊपर उनकी जांच होगी. 1000 से अधिक विक्टिम है, उन्हें सामने लाने की हमने अपील की. आएंगी तो मामला जल्दी आगे बढ़ेगा. और एसआईटी मुझे लग रहा है अपने आप पे, क्योंकि सरकार का पूरा सपोर्ट है. कहीं पे भी उनको कोई मदद चाहिए होगी जर्मनी तक जाने में, हम लोग उनकी मदद सरकार करेगी, मुख्यमंत्री, हमारी इस पे पूरा भरोसा है. कहीं कोई अड़चन आई, रुकावट आई, तो वो केंद्र सरकार के स्तर पर आएगी कि जर्मनी की सरकार से बात करने में अगर वो देरी ना करें तो ये मामला जल्द आगे बढ़ेगा. मुझे लगता है एसआईटी अपने आप में पूरी तरह सक्षम है इस मामले को अंजाम तक पहुंचाने की. ನಾನು ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯಾಗಿ ನಾನು ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಅಂದರೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯಾರ್ಯಾರು ಈ ವಿಕ್ಟಮ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ದಯವಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಬನ್ನಿ. ನಿಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಮಾಹಿತಿ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು. ಇದೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದಾದಮೇಲೆ, ಅದಾದಮೇಲೆ ಈಗ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅವರು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು. ಮಾಹಿತಿ ಬಂದಿದೆ ಅಂದರೆ ಸುಮೋಟೋ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತೊಗೋಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಅವ್ರ ಪಾಸ್ಪೋರ್ಟ್ ಸೀಸ್ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಯಾಕೆ ಇದು ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ ಇವ್ರಿಗೆ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲ. ನಿಮಗೊಂದು ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನೀವು ಈಗ ಯಾರಿಗೆ ಹೋಗಿ ಈಗ ಮತ ಹಾಕ್ತಿರೋ, ಅವರು ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಾಯಂದ್ರಿಗೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಹೋದರಿಗೆ ನಾನು ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ಇದು ನಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರ ಗೌರವದ ಪ್ರಶ್ನೆ, ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಖಂಡಿಸಿ. ಇಂತಹ ಹಲವು ಸುದ್ದಿ ಮಾಹಿತಿ ವಿಶ್ಲೇಷಣೆಗಾಗಿ ಸನ್ಮಾರ್ಗ ನ್ಯೂಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿರಂತರ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಪಡೆಯಲು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಲು ಮರೆಯದಿರಿ.